आपसातील प्रेमाचं प्रतीक असलेला व्हॅलेंटाईन्स डे नगर मध्ये आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. अहमदनगर मधील जागरूक नागरिक मंच दरवर्षी हा व्हॅलेंटाईन्स डे अशाच प्रकारे साजरा करत. मैत्रीच्या नात्यात प्रेम व्यक्त करण्याऐवजी देशाप्रती समर्पणाची भावना मंचाद्वारे व्यक्त केली जाते. मंचाचे अध्यक्ष सुहासबाई मुळे यांच्या संकल्पनेतून हा दिवस असा वेगळ्या प्रकारे साजरा करण्याची संकल्पना पुढे आली आहे. या दिवशी मंचाचे सदस्य आणि पदाधिकारी नगर मधील सावेडीतील पत्रकार चौकातल्या शहीद भगतसिंग एलएनटी उद्यानात एकत्र जमले. त्यांनी शहीद भगतसिंगांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. तिरंगा झेंडा हातात घेऊन भारत माता की जय चा जयघोष केला. या दिवशी व्हॅलेंटाईन डे चं स्मरण न करता आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी शहीद झालेले भगतसिंग तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं स्मरण करण्यात आलं. तसेच स्त्री पुरुष संबंधातील प्रेम व्यक्त करण्याऐवजी आपसातील माणुसकी स्नेहभाव जपावा आणि आपल्या देशाची एकता अखंडित राहावी यासाठी मंचाच्या वतीने सर्व धर्मियांना एकत्र आणण्यात आलं. हिंदू मुस्लिम शीख इसाई धर्मीय बांधवांच्या हातात गुलाब पुष्प देऊन हम सब एक हेचा नारा देण्यात आला. आपल्या देशाला जाती व्यवस्थेतून एकमेकांचा तिरस्कार करण्याची कीड लागलीय. यामुळे आपल्या देशातील एकता राहत नाही. जातीपातींमधील द्वेषातून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडतात. हे सर्व थांबवून आपण सर्व एकत्रच आहोत. आणि आपल्या सर्वांचा मानवता हाच एक धर्म आहे असा संदेश या अनोख्या उपक्रमातून देण्यात आलाय. यावेळी सुनील पंडित, डेव्हिड चांदेकर, महमुदा पठाण, सांगळे मॅडम, शारदा होशिंग, प्रकाश भंडारे, अभय गुंडेचा, भैरवनाथ खंडागळे, कैलास दळवी, शेख अर्षद, सुनील कुलकर्णी, बीयू कुलकर्णी, हरजित सिंग वधवा, योगेश गणगले, बाळासाहेब भुजबळ, प्रशांत गायकवाड, विष्णू सामल, जया मुनोत, मकरंद घुडके, अमिया मुळे, प्रसाद कुकडे आदी उपस्थित होते. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या भगतसिंग उद्यानामध्ये आपण जमत असतो आणि त्या पाठीमागचा आपला हेतू फक्त देशप्रेम हाच असतो. प्रेमच करायचं झालं तर आपण देशावर पहिल्यांदा प्रेम करतो. प्राधान्य जर द्यायचं झालं तर पेपरमध्ये वेगवेगळ्या बातम्या आज छापून आलेल्या पाहिल्या मी. पेपरला पण मी दोष देतो वर्तमानपत्रांना देखील की तरुण पिढी हिरमुसली, कॉलेजेस बंद असल्यामुळे व्हॅलेंटाईन डे, अशा बातम्या देऊन हे कशाचं उदात्तीकरण करतात मला काही समजत नाही. हिरमुसली कसली, त्यांना जर अभिवादन नाही केलं, त्यांच्यावर जर प्रेम नाही केलं या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, देशावर जर प्रेम नाही केलं, आपल्या अठरा पगड समाजाच्या आपल्या समाजावर प्रेम जर नाही केलं, तर त्या आम्ही अतिशय वाईट उपमा देतो मित्रांनो नेहमी, की जसा भाद्रपद हा महिना असतो कुत्र्यांसाठी, तसा हा व्हॅलेंटाईन डे आहे एका माणसांसाठी. अरे जरा असं माणसाची माणुसकी बाळगली पाहिजे. आपण बुद्धिमान म्हणून घेतो स्वतःला, आपण हातात हात घालून या ठिकाणी उभं राहिलो पाहिजे. म्हणून आज एक छोटीशी संकल्पना आपण या ठिकाणी या राबवतोय की हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई. शतकानुशतक या देशामध्ये हे हिंदू मुस्लिम सिख ईसाई गुन्ह्या गोविंदांनी नांदत आले मित्रांनो. काही कोणाची कोणाविषयी काही तक्रार नाहीये, काही भांडण नाहीये. हे भांडण लावायचं काम करतात हे राजकीय पॉलिटिकल पार्टीज, आपण त्याला बळी पडतो. म्हणून आपण या विरोधामध्ये एक प्रतिकात्मक म्हणून आज मी अर्षद भाई आपल्या नगरचे, ते एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. परवाच आपण आंदोलन केलं, आता आम्ही असं ठरवलंय की या सगळ्या या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन माझं वेगळं तुझं वेगळं आंदोलन नाही, एक जर आपला सहमत असेल, एक जर आपलं ध्येय असेल, उद्दिष्ट असेल, तर आपण सगळ्यांनी एकत्रच लढलं पाहिजे. अर्षद भाईंना बोलवलं, हरजित वाधवा येत आहेत 5 मिनिटांमध्ये आपल्याकडे. आपले ज्येष्ठ माझे, त्यांच्याशी गेल्या 30 वर्षापासून संबंध आहे, डेव्हिड चांदेकर. संदेश प्रेमाचा असतो, फक्त मुलामुलीमध्ये नसावं, फक्त वेगवेगळ्या रूपात नसावं. संदेश प्रेमाचा मुला आणि आईमध्ये पण असतो, मुला आणि वडिलांमध्ये पण असतो, मित्रांमध्ये पण असतो आणि देशप्रेमावर पण असतो. सर्वजण आज आपण इतक्या वर्षांनी गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहतो, परंतु कुठेतरी राजकीय पार्टी पुढे येऊन एक मनात द्वेष करण्याचा प्रयत्न करतात,
परवाच्याच अनुभव सांगतो, आमच्यापैकीच एकानी रेल्वे स्टेशनवरती सुसंस्कृत व्यक्ती मला त्या ठिकाणी सांगतो, अरे खलिस्तानी आहे का तू? लाज वाटली मला त्या व्यक्तीची की त्याने असे का बोललं. आणि आज ओपनली ही गोष्ट मी त्याच्यासाठी करतो की आपण कुठंतरी कोणाला तरी चिडवण्यासाठी किंवा कोणाला तरी काहीतरी बोलण्यासाठी असे शब्द वापरतो, पण ते मनाला ज्यावेळेस दिवसतात त्यावेळेस वाईट वाटतं की ज्याला इतकं वर्ष मी ह्या ठिकाणी राहिल्यानंतर आणि हा माझ्यासोबत गळ्यात गळ्यात हात घातल्यानंतर तो जर मला खलिस्तानी ओळखतो तर त्यांनी देशप्रेमाला माझं ओळखलं नाही तर त्याचा देशप्रेम वेगळा आहे हा दिसून येतो. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.